मित्रांनो, अमेरिकन उद्योजक प्रोडक्टिव्हिटी एक्सपर्ट टीम फेरिस म्हणतात की जर तुम्ही तुमची सकाळ जिंकली तर तुम्ही बाकीचा दिवस सुद्धा जिंकला असे समजा. पण जर तुम्ही सकाळची सुरुवात चुकीच्या पद्धतीने केली तर तुमचा प्रत्येक दिवस आणि दीर्घकाळासाठी तुमचे आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होऊ शकतं. कारण तुम्ही सकाळी सर्वात आधी काय करता यावर हे ठरत असते की तुमचा पूर्ण दिवस कसा जाईल. मित्रांनो, छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या चुका आपल्यापैकी बरेच जण रोज सकाळी करतात. आणि ह्याच प्रकारच्या सकाळच्या 10 वाईट सवयी आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, ज्यांना आजपासून तुम्ही बंद केल्या पाहिजे. ह्यापैकी पहिली वाईट सवय आहे अलार्मचे स्नूज बटन दाबणे. सकाळी सकाळी जेव्हा तुमच्या अलार्म क्लॉकचा आवाज ऐकून तुमचे डोळे उघडतात आणि नंतर तुम्ही स्नूज बटन दाबून परत झोपून जाता तेव्हा तुम्ही दिवसाचे सर्वात पहिले काम पुढे ढकललेले असते आणि ह्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच तुमचे मोटिवेशन कमी होऊन जाते. स्नूज बटन दाबून परत झोपल्यामुळे तुमची स्लीप सायकल पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. मेडिकल डायरेक्टर ऑफ द स्लीप डिसऑर्डर सेंटर ऑफ प्रोस्केट व्हॅली रॉबर्ट रॉजनबर्ग म्हणतात, स्नूज बटन दाबल्यानंतर जेव्हा तुम्ही परत झोपी जाता तेव्हा तुम्हाला जास्त झोप येते. सकाळी सकाळी अलार्म क्लॉक पहिल्यांदा वाजल्यानंतर जेव्हा तुमचे डोळे उघडतात तेव्हा हीच सर्वोत्तम वेळ असते उठण्याची. जर तुम्ही स्नूज बटन दाबून परत झोपी गेलात आणि नंतर उठलात तर तुम्हाला जास्त थकवा जाणवेल. पूर्ण दिवस तुम्हाला सुस्तावल्यासारखं वाटेल कारण तुम्हाला वाटेल की तुमची झोप पूर्ण झाली नाही. दुसरी सवय, कोणतेही प्लॅनिंग न करता उठणे. बिलेनियर जेफ बेझोस म्हणतात, तुम्ही प्रत्येक दिवशी जे छोटे मोठे निर्णय घेता त्यामध्ये खूप एनर्जी लागते आणि जसजसा तुमचा दिवस संपत जातो तुमचीही एनर्जी कमी होत जाते. त्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्ही खूप जास्त थकलेले असता कारण तुमच्या मेंदूने दिवसभर खूप जास्त मेहनत केलेली असते. ह्यामुळे जेफ बेझोस आपल्या दिवसाची सुरुवात कमी निर्णय घेऊन करतात. ते सकाळी उठून आपली मानसिक एनर्जी ह्यामध्ये कधीच घालवत नाही की आज पूर्ण दिवसामध्ये त्यांना काय काय करायचे आहे. ते सकाळी अशी कामे करतात जिथे त्यांना जास्त विचार करावा लागत नाही, जास्त निर्णय घ्यावे लागत नाही. जसे की ते आरामात स्वतःसाठी कॉफी बनवतात, वर्तमानपत्र वाचतात, आपल्या मुलांबरोबर वेळ घालवतात. त्यामुळे दिवसाच्या महत्त्वाच्या कामांसाठी त्यांच्याकडे भरपूर एनर्जी राखून असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काय काय करायचे आहे त्याचे सर्व प्लॅनिंग आदल्या दिवशी झोपायच्या आधी करा, जेणेकरून सकाळी सकाळी तुमच्या मेंदूला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही. अशाने तुम्हाला त्या दिवशी काय करायचे आहे यासाठी वेगळे निर्णय घ्यावे लागणार नाही. तिसरी सवय, आपला मोबाईल चेक करणे. आजकाल जास्तीत जास्त लोकांचे सकाळचे सर्वात पहिलं काम आपला फोन तपासणं झालं आहे. IDC एका रिपोर्टनुसार 80% लोक सकाळचे पहिले 15 मिनिटं आपला फोन तपासण्यात घालवतात, जी एक चांगली सवय नाहीये. समस्या ही आहे की रोज सकाळी फोन चेक करून आपण असे काही महत्वाचे काम तर करत नाही ज्याने आपल्याला छान वाटेल किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. उलट लोक सकाळी फोनचा वापर सोशल मीडिया बघण्यासाठी करतात, ज्यामुळे उठल्या उठल्या ते आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांबरोबर करायला सुरुवात करतात. त्यांनी सकाळी सकाळी सोशल मीडियावर ज्या गोष्टी पाहिलेल्या असतात त्याच्यानुसार त्यांचा दिवसभराचा मूड ठरतो. सकाळची सुरुवात तुम्ही दुसऱ्यांच्या विचाराने नाही तर स्वतःच्या विचारांनी केली पाहिजे. यासाठी सकाळी उठल्यानंतर पहिले 1 ते 2 तास तरी आपला फोन तपासू नका. चौथी सवय, स्वतःचे अंथरूण न आवरणे. सकाळी उठून तुम्ही सर्वात आधी जे काम करायला हवं ते म्हणजे तुमचे अंथरूण आवरणं. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक शिस्तबद्ध आयुष्य जगणे फार महत्वाचे आहे आणि सकाळी तुम्ही जे काही काम करता ते तुम्हाला पूर्ण दिवस मोटिवेटेड ठेवते. तुम्हाला जर सकाळी उठल्या उठल्याच थकल्यासारखं आणि आळसावलेलं वाटत असेल तर तुमचा बाकीचा दिवस सुद्धा अशाच प्रकारे व्यतीत होईल. जर तुम्ही उठल्यावर सर्वात आधी आपले अंथरूण आवराल तर एक छोटीशी सवय सुद्धा तुम्हाला एक शिस्तबद्ध व्यक्ती बनवू शकते. आता अंथरूण व्यवस्थित केल्यामुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त तर होणार नाही, पण ही छोटीशी कृती केल्याने तुमचे आयुष्य चांगले नक्कीच होऊ शकते. कारण हीच गोष्ट मिलिटरीमधल्या जवानांना सुद्धा करायला लावतात. 5वी सवय, सकाळी उठल्यावर
सर्वात आधी पाणी न पिणे। एक सामान्य व्यक्तीच्या शरीराला एका दिवसात किमान 3 ते 4 लिटर पाण्याची गरज असते, पण इथे लक्ष देण्याची गोष्ट ही आहे की हे 3 ते 4 लिटर पाणी तुम्हाला एकसाथ नाही तर पूर्ण दिवसात थोडं थोडं करून प्यायचं आहे। मित्रांनो, तुम्ही अनुभवलं असेल की रात्री तुमची छान झोप झालेली असते, तुम्ही वेळेवर झोपलेले सुद्धा असता आणि सकाळी लवकर सुद्धा उठता, तरी सुद्धा दिवसभर तुम्हाला सुस्तावल्यासारखं थकल्यासारखे होते। याचे सर्वात मोठे कारण आहे तुम्ही डिहायड्रेटेड असता, म्हणजे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊन जाते। 7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतर तुम्ही आपोआप डिहायड्रेटेड होऊन जाता, ज्यामुळे तुमच्यामधली एनर्जी कमी होऊन जाते। ह्यासाठी सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी 1 ते 2 ग्लास पाणी पिले पाहिजे, जे तुमच्या शरीराला हायड्रेट करतं आणि तुमच्या चयपचय प्रक्रियेला वाढवते। सकाळी उठल्यानंतर तुमचे शरीर बाहेरून तर जागे झालेले असते, पण आतून झोपलेलेच असते। पाणी पिल्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला आतून जागे करता। 6वी सवय, सूर्यप्रकाश न घेणे। रात्री झोपेत असताना थोडासा प्रकाशसुद्धा तुमची झोप मोडतो, कारण प्रकाश तुमच्या झोपेला गायब करण्याचे काम करतो। सकाळी सकाळी ताजे ऊन घेण्याने तुमच्या मेंदूमध्ये मेलाटोनिन आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स निर्माण होतात। मेलाटोनिन जे तुमच्या शरीरामध्ये दिवस आणि रात्रीचा हिशोब ठेवते आणि तुमच्या झोपेची वेळापत्रक नियोजित ठेवते। सेरोटोनिन तुमची एनर्जी वाढवण्याचं काम करते आणि तुम्हाला जास्त शांत, सकारात्मक आणि कार्यक्षम बनवते। दररोज सकाळी फक्त 5 ते 10 मिनिटं सूर्यप्रकाश घेतल्याने तुमचे शरीर पूर्णपणे जागृत होऊन जातं, तुम्हाला भरपूर व्हिटॅमिन डी मिळतं आणि तुमचा मूड सुद्धा मस्त होतो। 7वी सवय, सकाळी उठल्या उठल्या साखरेचं सेवन करणे। सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पिणे ही आपल्या सर्वांची सवय असते आणि ह्याच्याशिवाय तर जास्त करून लोकांची सकाळच होत नाही। सकाळी सकाळी चहा किंवा कॉफी पिण्याने तुमची एनर्जी एकदम वाढते आणि झोप गायब होऊन जाते, पण ही एनर्जी जेवढ्या वेगाने येते तेवढ्याच वेगाने संपून सुद्धा जाते, कारण साखरेने मिळणारी एनर्जी तात्पुरती असते, ज्यानंतर तुम्हाला अजून एक कॉफी किंवा चहा पिण्याची गरज भासते। काही अभ्यास तर हे सुद्धा सांगतात की जास्त साखर खाल्ल्याने काही काळानंतर तुम्हाला नैराश्य येते। जास्त साखर तुमची स्मरणशक्ती आणि फोकसला कमजोर बनवते। सर्व प्रकारची साखर वाईट नसते, पण पांढरी साखर घेण्याऐवजी ताजी फळं किंवा असा काही प्राकृतिक आहार घ्यावा ज्यात नैसर्गिक साखर असते। फळांना पसण्यासाठी चहा किंवा कॉफीच्या तुलनेत जास्त वेळ लागतो, म्हणून यातून तुम्हाला जी एनर्जी मिळते ती दिवसभर टिकून राहते। 8वी सवय, सकाळी नाश्ता न करणे। आपल्या सर्वांना हे माहिती आहे की सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसाचा सर्वात महत्त्वपूर्ण आहार असतो, कारण जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा त्या अन्नाला पचवण्यासाठी तुमचं शरीर एका प्रक्रियेतून जात असतं, जे तुमच्या शरीरातील फंक्शन्सला ॲक्टिवेट करतं, ज्याच्यानंतर तुम्हाला काही काम करण्यास आवश्यक एनर्जी मिळते। म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही कामासाठी घरातून निघाल तुमच्या शरीरात भरपूर एनर्जी असेल। एका संशोधनानुसार जी लोक सकाळी चांगला नाश्ता करतात आणि रात्री हलकं जेवण घेतात, म्हणजे सकाळी जास्त आणि रात्री कमी खातात, ती लोक दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त फिट असतात। 9वी सवय, सकाळी नाश्ता केल्यानंतर ब्रश करणे। मित्रांनो, अनेक लोक तोंडातून येणाऱ्या वासापासून वाचण्यासाठी सकाळी नाश्ता केल्यानंतर ब्रश करणं पसंत करतात, कारण त्यांना वाटतं की जेवण केल्यानंतर जे अन्न त्यांच्या दातांमध्ये अडकलेलं असतं ते त्यांच्या दातांच्या स्वास्थ्यासाठी चांगले नाही, म्हणून नाश्ता केल्यानंतर ही लोक ब्रश करतात। आता हे ऐकायला तर बरोबर वाटते, पण वास्तवता वेगळी आहे। जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा त्या जेवणात काही अम्लीय गुणधर्म किंवा काही असे पदार्थ असतात जे तुमच्या दातांना कमजोर बनवतात, आणि जेव्हा तुम्ही ब्रशने दातांना साफ करत असता तेव्हा तुम्ही आपल्या दातांना अजून कमजोर बनवत असता। त्यामुळे लगेच ब्रश न करता फक्त पाण्यानेच गुळण्या केला तर ते तुमच्या दातांच्या स्वास्थ्यासाठी चांगले असेल। 10वी सवय, स्वतःला आव्हानात्मक कामे न देणे। मित्रांनो, आपल्या मनाकडून अवघड कामे करून घेण्यासाठी, जास्त प्रोडक्टिव्ह आणि फोकस राहण्यासाठी
तुम्हाला तुमच्या मनाला ट्रेन करावे लागेल आणि हे तेव्हा होईल जेव्हा तुम्ही ती कामे कराल जी कामे करायला तुमच्या मनाची तयारी नसेल. ती सगळी कामे जी तुम्हाला त्रासदायक वाटतात ही कामे केल्याने तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर याल आणि तुमच्या मनाकडून आणि शरीराकडून ती कामे करून घ्याल जी तुम्हाला करायची आहे. सकाळी सकाळी व्यायाम करणे, रनिंग करणे एक अवघड काम होऊ शकते जे यशस्वीरित्या करून तुम्ही ना केवळ तुमच्या शरीराचे स्वास्थ्य चांगले करत असता तर तुमच्या मनाला दिवसभर आणखी जास्त मेहनत करण्यासाठी तयार करत असता. सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे, व्यायाम करणं, वाचन करणं ही सर्व कामे तुमच्या मनाला पूर्ण दिवसासाठी मानसिकरित्या तयार करत असतात. मित्रांनो, ह्या होत्या त्या सकाळच्या 10 वाईट सवयी ज्या तुम्ही टाळल्या पाहिजे. आपल्या शहानपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.